अकरा पार्किंगचे नियोजन आहे आपल्या याच्या मॅपमध्ये. मॅडम, तुम्ही या जागेची पाहणी केलेली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आतापर्यंत गेल्या 4 वर्षापासून आम्ही आश्वासनच पाहतो की गेल्या वर्षी सुरू, पुढच्या वर्षी एअरपोर्ट सुरू होत आहे, पुढच्या वर्षी फ्लाईट सुरू होईल. तुमचं आश्वासन हे हवेत विरेल का? मला वाटतं की मी आश्वासन देणारी नेता नाहीच आहे. मी लोकांमधून निवडून आलेली एक खासदार आहे आणि जे खरी गोष्टी आहे त्याच्यासाठीच मी इथे आली आहे, पाहणी करण्यासाठी. आणि तुमच्या समोरही जे आपण पाहू शकतात की मागे हे पूर्ण रनवे जेवढा एक्सटेंड करायचं होतं ते 500 मीटर आता एक्सटेंड करायची कामं सुरू करत आहे. जुलैपर्यंत त्यांचे टेंडर आहे की त्यांना अंडरलाईन डेडलाईन जुलैपर्यंत आहे. पण माझ्या हिशोबाने आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोबाने आणि या पूर्ण डिपार्टमेंट तहसीलदार आहे, पटवारी आहे, आपले PWDचे इंजिनियर इतर आहे आणि यांच्या सगळ्यांच्या अनुसार की त्यांना दिलेली डेडलाईनचे ही 2 महिने अगोदर ते रनवेचं काम 1872 मीटरचं जे काम आहे ते एप्रिल मेपर्यंत आपल्याला ते हाती देणार आहे. बिल्डिंगचं काम आहे, सिग्नलचं टावरचं काम आहे, ते सगळी गोष्टी हे जूनपर्यंत आमच्या हाती भेटून जाईल. हा तुमच्या समोर ग्राउंडवर उभे राहून तुम्हाला सांगत आहे आणि तुमच्यासोबतच मी आहे. कारण की पहिल्या सेशनमध्ये मी जेव्हा जे हे डिपार्टमेंटचे आमचे मंत्री आहे हरदीप पुरी साहेब त्यांच्यासोबत मी हा प्रश्न लावला होता की 101 कोटी आम्हाला आमचे उडान स्कीममध्ये जे एअरपोर्ट येते त्याच्यासाठी आम्हाला राज्य सरकाराला आणि आमच्या एअरपोर्टला तुमच्याकडनं हवी आहे. त्यांनी सांगितलं जसं जसं कामं होईल त्या हिशोबाने जसं जसं मला महाराष्ट्र शासन त्या फंडसाठी रेकमेंड करीन या मला पैसे मागणी करीन तसं जसं मी त्यांना ते फंड रिलीज करणार आहे. आणि त्याच पाहणीसाठी मी इथे आलेली कारण 18 तारीखपासून आमचं सेशन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर ठेवण्यासाठी की आमचं काम हा आश्वासनवरपर्यंत नाही राहिलं पाहिजे. कारण की बरेचशी अशी एअरपोर्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांचे रनवे कम्प्लीट आहे, टर्मिनल बिल्डिंग कम्प्लीट आहे, सिग्नल कम्प्लीट आहे, सगळी काही कम्प्लीट असताना जे इन्स्पेक्शन होतात एअरपोर्ट अथॉरिटीकडनं की ते लँडिंग अँड टेक ऑफिंग हे सेफ आहे काय, त्याच्यासाठी काही वर्ष त्यांना त्याच्यावर लटकून राहिले लागले. पण आम्ही त्याचीच काळजी करत आहे आणि आम्ही सगळे डिपार्टमेंटसोबत तेच म्हणत आहे की आपला एअरपोर्ट रनवे टर्मिनल सिग्नल सगळी गोष्टी पार्किंग किती फूट आहे आणि एकच लँडिंग होणार आहे पहिली फ्लाईट पण त्याच्याही सोबत प्लस 1 एडिशनल आपण लँडिंग इथे केलेली आहे की पार्किंगमध्ये 2 फ्लाईट पार्किंग झाल्या पाहिजे अशी स्पेस त्यांनी सोडलेली आहे. आणि मला वाटते की आश्वासन ना देताना त्यांच्यासोबत मी त्यांनासुद्धा डेडलाईन दिलेली आहे कारण अजूनही टर्मिनलची टेनरिंग व्हायचीच आहे 15 दिवसामध्ये तेसुद्धा कम्प्लीट होईल आणि त्याच्यानंतर मी स्वतः त्यांच्याकडनं एक डेडलाईन घेणार आहे की ते टर्मिनलची आणि सिग्नलची कधी कधीपर्यंत ते डेडलाईन देऊन ते एप्रिल मेपर्यंत त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही मागणी करू की जे त्यांचे इन्स्पेक्शनसाठी जे 2-3 वर्ष घेतात की ते सेफ लँडिंग आहे की नाही आहे ते आम्ही 2 महिन्यात कम्प्लीट करून घेऊ. आणि ऑगस्ट येणारे ऑगस्टमध्ये हा एअरपोर्ट आमचे विदर्भातला दुसरा एअरपोर्ट हा सुरुवात होईल त्याची गवाही मी नक्की देते आणि त्याच्यासाठी मी जेवढा पाठपुरावा आहे इथे रवीजीकरण राज्यामध्ये आणि तिथे केंद्रामध्ये नवनीत राणाकरण
याची गवाही मी देते. आणि नक्की येणारे ऑगस्ट मध्ये इथे पहिला जे लँडिंग आमच्या एअरपोर्टला पहिली मुंबई उडान स्कीम मध्ये जे एअरपोर्ट मुंबईचं आहे तिथे मुंबईसाठी पहिली फ्लाईट हा मिड ऑगस्ट मध्ये हा नक्की आपण सुरू करू. एवढं आश्वासन मी आपल्या अमरावतीच्या जनतेला आणि महाराष्ट्राचे जेवढेही डिपार्टमेंट मधले आमचे अधिकारी आहे त्यांनी सुद्धा खूप सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आणि वारंवार खासदार व्हायचे आधी आमदार सोबत जाऊन राज्यामध्ये मीटिंग करून घेणं आणि त्याच्यावर पाठपुरावा करून घेणं हा माझा खासदारच्या आधीपासून सुरू आहे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की हा एअरपोर्ट ऑगस्टमध्ये तातडीने त्याला सुरुवात केली पाहिजे. आणि ज्या कारणाने इथे येणारे पुढचं भविष्य आणि उद्योगामध्ये असो की पुढचं अमरावती जिल्ह्याचं भविष्य याच्यावर निर्भर आहे.